नमस्ते, मी आज पिझ्झा शॉट बनवते आहे, त्याचं साहित्य दाखवते. ही 6 टोमॅटो घेतले. आता ही आहे ना, पाणी टाकून आधी पहिले स्वच्छ धुवायची आणि पाणी टाकून अशी शिजवायची. आता मी धुवून घेणार आहे, पण तुम्हाला पाणी टाकून ठेवायचं दाखवते. म्हणजे असं टोमॅटोच्या बरोबर असं पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून आहे ना, हे चांगली शिजवून घ्यायची 2-3 मिनटं. हे फास्ट गॅसवर आहे ना, हे चांगली शिजवून घ्यायची. मी तुम्हाला शिजल्यावर दाखवते. आज मी पिझ्झाचा सॉस बनवते आहे. ते आता मी 6 टोमॅटो दाखवली तुम्हाला, ती शिजायला ठेवली आहे. म्हणजे उकडून घ्यायची टोमॅटो आणि त्याच्यामध्ये हे लागणारं साहित्य दाखवते. हे लसूणचे पाकळे घेतले आहे, 3 आहे असे मोठे घेतले आहे 3. अर्धा चमचा मसाला घेतला आहे, म्हणजे मिरची मसाला आहे. हा छोटासा एकदम कांदा घेतला आहे कापून. आणि मिरची घेतली आहे, म्हणजे जाडी मिरची असतात म्हणजे सुकी लाल मिरची, ती अशी 2-3 घेतली आहे. आणि ती गरम करून आहे ना चांगली भाजून, ते मिक्सरला त्याचा असा ठेचा बनवून घेतला आहे, असा चांगला जाड असा ठेचा बनवून घेतला आहे. त्याच्यासाठी 1 चमचा मोठा सॉस घेतला आहे. हे 1 चमचा बटर आहे. हे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. 1 चमचा साखर घेतली आहे आणि 2 चमचा तेल घेतलं आहे. आता हे सॉस कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे 6 टोमॅटो आता शिजायला ठेवली होती, शिजले आहेत मस्त. त्याच्यात असं साल काढून घ्यायचं. हे 3 टोमॅटो आहेत ना, साल काढून घेतले आहे. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे आहेत. ह्याच्यात बारीक चांगली पेस्ट बनवून घ्यायची मिक्सरला लावून. तोपर्यंत आहे ना, आणि हे 3 टोमॅटो आहे ना, ह्याचे बारीक बारीक असे फोडी काढून घ्यायची. फक्त आतले बिया नाही घ्यायचे, हे पाणी घ्यायचं. हे असं टोमॅटो कापून आहे ना बारीक शिजलेले, हे असं पाणी घ्यायचं आणि फोडी घ्यायची, कारण आपल्याला सॉस बनवायचा आहे. गॅस पेटवला आहे आणि तवा ठेवला आहे, बिडाचा तवा ठेवला आहे. त्याच्यामध्ये आता हे तेल टाकते. ते लसूणचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये हा कांदा टाकते. कांदा लसूण चांगली फ्राय झाली आहे. त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकते, ते बारीक कापून घ्यायचे. आता त्याच्यावर आहे ना 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आता झाकण खोलते, चांगलं हलवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आहे ना आपण जी आता पेस्ट बनवली आहे ना, ती त्याच्यामध्ये टाकायची. मसाला टाकायचा, साखर आणि आपल्याला मीठ चवीपुरतं. आता त्याच्यामध्ये सॉस टाकायचं. त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना, आपण मिरची कटेचा बनवला आहे ना, तो टाकायचा. आता त्याच्यामध्ये आहे ना हे बटर टाकायचं.
हे छोटंसं असतं बटर, एक चमचा असतो त्याच्यामध्ये. आता हे सर्व याच्यामध्ये टाकून झालंय. आता एक दोन मिनिटं आहे ना, जरा शिजवायचं, आपलं सॉस तयार होईल. एकदम आपलं मस्त तयार झालंय, एकदम छान झालंय सॉस. आता एकदम मस्त झालाय, छान झालाय. आता मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते, गॅस बंद करते. आता हे सॉस आहे ना, इथे वाटीमध्ये काढून दाखवते. आपला पिझ्झाचा सॉस मस्त एकदम तयार झालेला आहे, छान झालाय. असा तुम्ही पण बनवा. आता मी तुम्हाला पिझ्झाचं शॉर्ट कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता दाखवते. लागणार साहित्य आहे, हे चीज आहे. हे चीज किसून आहे ना, मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून मस्त असं सुकं सुकं झालेलं आहे. आणि याच्यासाठी हे पुऱ्या आणले आहेत, पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत. हे बटाटे एक शिजवून घेतलाय, याचा साल काढून याचं बारीक, आता हे बारीक करायचं आहे. हे एवढे दोन घेतले आहेत, हे कापून, हे बारीक बारीक असे कापून घ्यायचे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे दोन ठेवले. आणि हा आहे ना सॉससाठी, जे मी आता मिरचीचा ठेचा बनवला होता ना, तो हा असा मिरचीचा ठेचा बनवायचा, म्हणजे सुकी लाल मिरची भाजायची आणि ठेचा बनवायचा. तो मी बनवलेला या सॉसमध्ये टाकायला, तो हा ठेचा असला. आता हा ठेचा आहे ना, परत याच्यामध्ये सर्वमध्ये तो ठेचा वापरायचा आहे. आणि आता हे आता बनवला ना मी, हे ते तुम्हाला पिझ्झाचा सॉस हे आता बनवून दाखवलेला. आता मी पहिलं बटाटा सोलून घेते. हे बटाटा चांगलं सोलून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं. हे बटाट्याचे असे बारीक पोळी करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ते पुरीमध्ये भरायचे आहेत. हे पहिलं मी तुम्हाला बटाटा दाखवला नाही होता, तर मी नंतर टोमॅटोमध्ये ते शिजायला टाकलेला एक बटाटा. आपल्याला जास्त करायचं असेल ना तर दोन तीन बटाटे शिजायला ठेवायची, आणि पुऱ्या पण तशामुळे जास्त वाढवायचं, साहित्य जास्त घ्यायचं. आपली सॉस तयार असतो ना, सॉस तयार करायचं आणि आपल्याला हे पुऱ्या वगैरे जास्त आणायचे, म्हणजे आपल्या घरात माणसं जास्त असतील तर आपण हे सर्व साहित्य जास्त वाढवायचं. आता हे सर्व साहित्य आहे ना, आपल्याला एका बाउलमध्ये सर्व मिक्स करायचं आहे. शिमला मिरची कलरमध्ये पण असतात, तसे पण तुम्ही आणू शकता. आता याच्यामध्ये ना हे आपण जे सॉस बनवलाय ते टाकायचं, म्हणजे जेवढं लागेल तेवढं टाकायचं. आता मिरचीचा ठेचा आहे ना, हा असा थोडासा टाकायचा त्याच्यावरती. हे म्हणजे आपलं पिझ्झाचं सारण हे मस्त रेडी झालेलं आहे. आता हे तुम्हाला मी पुरीमध्ये भरून दाखवते. आता एक एक पुरी घ्यायची आणि त्याला मध्ये असा होल पाडायचा आणि त्याच्यामध्ये आहे ना हे असं सारण भरायचं.
अशी सर्व पुऱ्या मी भरून घेते आणि तुम्हाला दाखवते. असं बघा तुम्ही मस्त घरी बनवून छान लागतो आणि मस्त भारी डिश आहे. हे तर सर्व पुऱ्या भरून घेतले. आता हे सगळे पुऱ्या भरून घेतले. आता त्याच्यावरती आहे ना हे चीज टाकायचं. याची जसं पुरी भरून टाकायचं दाबून. हे सर्व पुऱ्या मी असे भरून घेतले आहे. सगळं चीज वगैरे टाकून सर्व पूर्ण भरून झाले आहेत. आणि आता मी आणि स्टीलच्या ताटामध्ये आहे ना असं छोटं ताट घेऊन असं त्याच्यामध्ये मी हे सर्व पुऱ्या भरून घेतले आहेत. आणि आता याच्यासाठी आहे ना आता वाफ लावायला पाहिजे. त्याच्यासाठी आहे ना मी हे निरलेचं भांडं ठेवलं आहे आणि ते गरम वाफ लावून घेतलंय. म्हणजे वाफ आहे त्याच्यामध्ये. हे बघा अशी वाफ लावून घ्यायचं. फास्ट गॅसवर 2 मिनिटं मी गरम करायला ठेवला होता. आता मी याच्यामध्ये आहे ना झाकण काढते. हे पटकन ताट ठेवून देते. त्याच्यामध्ये आहे ना ते ताट ठेवून द्यायचं. ताट ठेवलं की लगेच झाकण मारायचं 2 मिनिटांसाठी. ते भांडं तापलेलं आहे ना गॅस मिडियम ठेवते. हे मी जे आता बनवलंय ना पिझ्झा शॉर्ट हे तुम्हाला मी ओव्हन मध्ये पण दाखवलं असतं. पण ओव्हन मध्ये कसं म्हणजे प्रत्येकाच्या घरी ओव्हन असतो तसा नाही. म्हणजे ओव्हन मध्ये पण तुम्ही असं ठेवू शकता 2 मिनिटांसाठी. आधी ओव्हन कसं आपण तयार करून झालं की ओव्हन 2 मिनिटांसाठी गरम करायचा आणि त्याच्यानंतर आपण परत ते 2 मिनिटांसाठी आपण ते शिजायला ठेवायचं. म्हणजे मी पॅन मध्ये आता तुम्हाला करून दाखवते आहे. एकदम मस्त भारी डिश आहे. अशी तुम्ही बनवा. 2 मिनिटं झाली. आता बघूया आपण खोलून. म्हणजे आपलं कसं चीज पिघलेपर्यंत ठेवायची वाफ लावून. एकदम मस्त झालाय. छान झालंय. आता मी तुम्हाला काढून दाखवते. आता मस्त छान झाले. आता ही तुम्हाला मी असे काढून दाखवते. मस्त एकदम पुऱ्या कडक झाल्यात. छान झाले. हे बघा आवाज कसा येतो. आपला पिझ्झा शॉर्ट मस्त छान झालेला आहे. आता याच्यावर थोडं थोडं असं जरा सुक चीज टाकायचं. कारण आपलं पहिलं चीज टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये असं जसा ठेचा भुरभुरवायचा थोडासा. म्हणजे खायला छान लागतो. आता आपलं पिझ्झा शॉर्ट मस्त छान झालाय आणि एकदम भारी डिश आहे. अशी तुम्ही पण बनवा मस्त आणि मस्त खा. आता तुम्हाला एक मी पहिलं खाऊन दाखवते. कारण आता मुलं आहेत ना पहिलं मलाच खायला लावतात कारण मी खात नाही म्हणून. मस्त एकदम छान झालाय. एकदम मस्त डिश आहे. आणि ही मला बनवायला कोणी सांगितली माहिती आहे का. आता माझा तो होणारा जावई आहे ना भावी जावई असं काय बोलतात ना. त्यांनी मला सांगितलं दिनेशने हे कुठेतरी डिश हॉटेलमध्ये खाल्ली आणि त्यांनी म्हणजे आम्हाला म्हणजे मेसेज केलं की ही डिश मी खाल्ली आहे तुम्ही बनवा. म्हणजे आम्ही असं म्हणजे बनवलंय एकदम मस्त आणि एकदम टेस्टी छान झालंय. असं तुम्ही पण बनवा. मस्त आहे. मस्त एकदम झालाय. छान लागतं एकदम. असं तुम्ही पण एक दिवशी बनवाच आणि मला सांगा कसं लागतं ते.